समाजदहावा वैराग्य निरूपण श्रीराम सर्वांना मृत्यू अटळ आहे हे लक्षात घेऊन सोहित साधन करा म्हणून माझी विनवणी आहे. संसार हा महापूर, त्यात काळसर्प डंख मारण्यास टपून बसला आहे. आशा ममता याच सुसरी, अहंकार हा तर मोठा नक्र, त्याच्या तडाख्यात सापडलेला प्राणी तर पाताळातच बुडतो. काम हीच मगर मिठी, मद व तिरस्कार अंगाला चिकटलेला सुटतच नाही. वासना हीच धामण, गळ्याला वेढा घालून भयंकर विष ओकत आहे आणि पोहणारी माथ्यावर प्रपंचाचे ओझे घेऊन बुडत असले तरी तो भार टाकून देत नाहीत. भ्रांतीने अंधारी आणि अभिमानाने चोराने नागविले, अहंतेची भूतबाधा झाली आणि बहुतेक जण मोठ्या ममतेच्या भोवऱ्यात सापडून गळतेत खोल खोल गेले. पण ज्यांनी तळमळीने भगवंताला हाक मारली, त्याचा धावा केला, त्यांनाच फक्त भगवंताने उडी घालून पैल थडी नेली आहे. बाकीचे अभाविक नुसते गटांगळ्या खात वाहतच गेले. भगवंत भावाला भुकेलेला आहे, भाव पाहून तो भूलतो, भाविकाला संकटातून सोडवितो. जसा भाव तसा देव त्याला भेटतो, तो अंतःसाक्षी आहे. मायावी कपटी भक्त असला तर देव महाठक होतो. ज्याचे जसे भजन तसे त्याचे समाधान देव करतो. भावात न्यून आले तर देवही दुरावतो. आपण दर्पणात पाहिले की आपले प्रतिबिंब दिसते, ते आपण जसे हावभाव करावे तसे हावभाव करते. तसेच आपल्या भावनेप्रमाणे ईश्वराचे देणे आपल्याला लाभते. ज्यांनी भक्तिभावाने परमार्थ मार्ग धरला आहे ते धन्य आहेत. धन्य त्यांची माता पितरे, धन्य त्यांचे कुळ. त्यांनीच खरा नरजन्म सार्थ केला. अनंत जन्मीचे पुण्य फळास आले म्हणजेच हरिभक्ती वसंत संग लाभतो. हे हरिभक्ती स्वतः तरुण जातात व इतरांसही उपयोगी पडतात. आयुष्यरूपी पेटीत भजनरूपी रत्ने घालून ती भक्ताने ईश्वराला अर्पण केलेली असतात. भक्त भावाने कमी असेल तरी ब्रह्मादिकांपेक्षा श्रेष्ठ आहे. संसारात निराशता धरली तर जगदीश त्यांना सांभाळतो. ईश्वरी जिव्हाळा असेल की अक्षय आनंद सोहळा भोगतो. श्रीरंगात रंगून जातो व विषयात त्याला रसच वाटत नाही. पण हरीला अंतरले व संसारात रमले त्याचे काय, ते करंटे आहेत करंटे. अचानक निधी सापडावा व कवडी मोलाने तो देऊन टाकावा. तप करून परीस मिळवा पण त्याचा उपयोग व माहीत नसावा. अहो, असा माणूस अंती येथील काही न घेता हात झाडून एकटाच जातो. कोणती वेळ कशी येईल सांगवत नाही. पक्षी जसे उडून जातात तसे सारे वैभव निघून जाते. विषयात रमणाऱ्यांनो, आली घडी साधा, नाहीतर आयुष्य सरेल. तेव्हा यमयातना आहेत आणि पशुयोनीतही पुढे जन्मावे लागेल. तेव्हा जागा हो, गर्भवासाच्या दुःखातून तू सुटलास, एकटा आलास, एकटाच दुःख भोगतोस व एकटाच जाणार आहेस. तेथे इतर कोणीही येणार नाहीत. कोण माता कोण पिता, कोण बहीण कोण भाऊ, कोण मित्र कोण स्त्री, कोण पुत्र कोण कलत्र, ही सगळी मायेची रे. सर्व सुखाची सोयरी प्रपंच कुठला आणि कुळ कुठले, कशाला व्याकुळ होतोस.
धनधान्य लक्ष्मी सर्व जाणारे आहे, कसला घर संसार घेऊन बसला आहेस? तारुण्य वैभव सोहळे हावभाव हे सारे मायेचे आहेत रे, जाणून राहा. या क्षणी मेलास तर रघुनाथाला अंतरशील अंतरशील रे. माझे माझे म्हणतोस असे जन्मोजन्मी किती आई वडील माझे म्हटलेस. ते सारे निघून गेले, कर्मयोगाने सर्व मिळाली, एकत्र जमली ती तू आपली म्हटलीस. तुझे असे काय आहे? तुझे शरीर ही तुझे नाही, एक भगवंत तुझा आहे. या पोटाची खळगी भरण्यासाठी किती नीचांची सेवा केलीस, कोणाकोणाची किती स्तुती केलीस. जो उदराला अन्न देतो त्याची चाकरी करण्यात शरीर विकावे लागते. मग ज्या भगवंताने जन्मास घालताना सुद्धा तुझे रक्षण केले त्याला तू कसा विसरतोस? अरे सकळ जीवांची तो चिंता करतो पहा. मेघ सूर्य सागर शेष यांच्या आज्ञेने कार्य घडतात. कृपाळूपणे जो सर्वात्मा श्रीराम सर्वांचा सांभाळ करतो त्याला सोडून विषयभोगात बुडणारे ते दुरात्मे अधमच जाण. अरे रामाविना अन्य कशाचीही आशा म्हणजेच निराशा. माझे म्हणणे म्हणजे क्षीण. ज्याला दुःख हवे असेल त्याने संसार खरा मानावा. ज्याला दुःख हवे त्याने रघुनाथ भजनास लागावे. ज्याला सुख हवे त्याने रघुनाथ भजनास लागावे. जेथे वासना चिकटते तेथेच दुःख सुरू होते. ज्याची विषय वासना मोडते तोच एक सुखी. विषय सुख आधी गोड व अंती कडू असते. मासा गळाला लागतो, बिचारा अमिषाला भुलून घसा फाडून मरतो. हरिण चारा घेऊन पळताना फासात पडून आपटते. तसा मनुष्य विषय मोहात सापडून मरतो तेव्हा रघुनाथही आवड धरावी. स्वामींचे हे बोलणे शिष्याच्या जिव्हारी लागते. तो म्हणाला स्वामी जीवनाचे सार्थक होईल यमयातना चुकतील, दुःखमूळ संसार तुटेल, मला देव भेटेल असा उपाय मज दिसेना देण्यास कृपेने सांगावा. तेव्हा स्वामी म्हणाले एकनिष्ठ भाव ठेवून भगवंताचे भजन करावे म्हणजे समाधान पावशील. श्रोता म्हणाला भगवंताचे भजन कसे करावे, मन कुठे ठेवावे, भगवद्भक्तीचे लक्षण काय ते मला कृपा करून सांगा. आणि असे म्हणता म्हणता त्यांनी गुरूंचे दृढचरण धरले. त्याच्या नेत्रातून अश्रुपात होऊ लागला, कंठ दाटून आला, वदन म्लान झाले. शिष्याची अनन्यता पाहून सद्गुरू त्याच्या भावबळाने कृपाळूपणे त्याला वश झाले. आता पुढील समासात भक्तिरसाचा स्वानंद सागर उचंबळेल इति.